छत्रपती शंभूराजे सांस्कृतिक भवन धालेवाडी भ्रष्टाचार प्रकरणी तेव्हाचे उपसरपंच संभाजी शिवाजी काळाने यांना जनहित न्यूजच्या माध्यमातून विचारपूस करण्यासाठी फोन करण्यात आला. त्यानंतर काय घडले ते आपणच पहा. हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार, सुनीता कसबे बोलतीय. नमस्ते मॅडम, बोलत. तुमचं ते तुम्ही कार्यकाळात होता त्यावेळेस भ्रष्टाचाराची बातमी आहे त्याच्यासाठी आलेली मी आता. कुठं? धालेवाडी. कुठे आहे आपण? मी मानसी. कशाचा भ्रष्टाचार? कुठला? ग्रामपंचायतचा काय झाला होता का? ते झाले की सगळं चौकशा वगैरे सगळं होऊन गेले. या की तुमचं म्हणणं द्यायला, कारण आज ती समोरची पार्टी जी आहेत ना ती बातमी लावताय त्याच्यावरती, तर तुमचं काय म्हणणं आहे? काम करा, मी तुम्हाला सासवडला भेटतो. नाही ना, सासवडला नाही, धालेवाडी ना. हॅलो. त्याचे जिल्हा परिषद शिवचे यांची सगळी चौकशी झाली लक्षात उग काहीतरी त्यांचं, तुम्ही सगळं माहिती घ्या लक्षात, आणि तुम्हाला परफेक्ट मी माहिती सगळी देतो, तुम्हाला डॉक्युमेंट सगळी देतो आलं लक्षात. आणि पाहिजे तर तुम्हाला जिल्हा परिषदला आपण जाऊ गाडी करून, तिथं ते प्रकरण आहे तिथेही पाहू. उगत त्यांचं नसतं तोंडी ऐकून आपलं काय म्हणजे देऊ नका असं माझी. एक मिनिट ऐका ना, मी तोंडी कुठलीच बातमी लावत नाही, तुम्हालाही अनुभव असेल माझा. जे काय असेल ते मी रितसर आणि जाग्यावर लावते. मी असंच कुठलंही प्रकरण उचललं ना असं लावलं असं कधीच होत नाही. दाखवून द्यायचं आपलं प्रकरण एखादं तसं लावलंय मी. ते कागदपत्र वगैरे त्यांच्याकडून घ्या, त्यांचं काय म्हणणं असेल तर ठीक आहे आलं लक्षात. आणि ती जी लोक जी काय करतात, तुम्ही काय म्हणायला नको की मला, मी उपसरपंच होतो त्यावेळेला तरी मला विचारलं नाही असं व्हायला नको. म्हणून मी माझ्या, बघा माझ्या अखेरीत जे काम आहेत ते मी करते. ऐका ना, माझं काम काय आहे त्यांनी बातमी मला दिली, पण अपोजिटला तुम्ही तुम्हाला फोन करणार. माझं ऐका, त्यावेळेस त्यांनी दोन वेळा उपोषण केलं. हा मान्य. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यावेळेस शिवतरे बापू मंत्री होते. सगळे प्रकरण त्यांनी ते पाहिलं, बीडीओला माहिती विचारली बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते दुसऱ्यांदा उपोषणाला बसले चौकशी करून, तर बापूंने स्वतः सांगितलं होतं यांना उचलून तिकडे जात टाका तिकडे, लक्षात घ्या. शिवतरे बापू सांगितलं. हो स्वतः. म्हणजे त्यांचं चुकीच आहे ना सगळं, लक्षात घ्या. त्यांना विचारा वाटलं कालेवाडीचं सगळं मॅटर सुद्धा त्यांना माहिती. फक्त कसं आहे, संभाजी शिवाजी काळाने ह्या नावाची फक्त बदनामी करायची लक्षात, आणि त्याच्यात बाकी काही आउटपुट नाहीये. सगळ्या लोकांनी तपसून गेले, सगळं करून गेलेत. तरी जर तुम्ही तेच 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 करत असाल त्याला काय अर्थ आहे का? मग आता बघा, मी जर बातमीला आली तुमचं अपोजिट चुकून करू नको का? आता बॉडीवर मी नाही बरोबर. अच्छा बरोबर, पण त्यावेळेस तू तो कारभार आहे ना, म्हणूनच मला सांगतो ना मी. बॉडी चेंज होऊन जी बॉडी तिथं आली त्यांनी ती सगळी डॉक्युमेंट त्यांनी काढायला पाहिजे का नाही आतापर्यंत ग्रामपंचायतीतली बरोबर आहे का नाही? की कुठं काय झालंय बाबा, कुठं भ्रष्टाचार झालाय, कुठं काय झालंय, ते सगळं काढलं पाहिजे का नको? मला एक सांगा, एका दिवसामध्ये 1,43,000 काहीतरी रुपयाची, 40,043 रुपयाची काहीतरी खरेदी झालेली, तो पेपर मी पाहिलाय. झाली असू शकते काय असं डबल डबल खरेदी नाही ना होत, त्याच वस्तूसाठी परत तुम्ही डबल हे करू शकत नाही ना. त्याच्यासाठी त्यांना ऑडिटर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ओरिजिनल पावती एकही नाही, सगळ्या डुप्लिकेट पावती आहेत सर. लक्षात घ्या, ते आमचं कार्यालय जे आहे ना मॅडम, ते कार्यालय 50-55 लाख रुपये त्याला आम्ही खर्च केलाय. अच्छा, गावची लोक वर्गणी 5 लाख. ग्रामपंचायतचं कार्यालय म्हणताय का ते पाठीमाग कार्यालय मोठ ते काय नाव त्या कार्यालयाचे? एकतर जे तक्रार करतात त्यांनी कधी 10 रुपये तिथं दिले नाही कशात. अच्छा, काहीतरी करत बसायचं विनाकारण. मी तुम्हाला काय विचारलं, ते जे कार्यालय सांगताय ना त्याचं काय नाव आहे? म्हणजे मग तिकडे पण जाता येईल ना? शंभूराजे सांस्कृतिक भवन.
हा किती खर्च केलाय त्या कार्यालयाला? त्याला लक्षात घ्या, ते कार्यालय 55 लाख आम्ही घालत आहे, त्याचे गावचे फक्त 5 लाख रुपये आणि सरकारी निधी 20 लाख आलं लक्षात, बाकी खर्च आम्ही इकडून तिकडून कसा काय केला सर तुम्ही खर्च? असं नसतं ना, असं नसतं. एक पत्रकाराला तुम्ही सांगताय गावकऱ्यांनी, म्हणजे आज तुम्हाला एक सांगतो ऐका, तिथं तुम्ही क्रप दिसता असं इकडून तिकडून म्हणू नका ना तुम्ही, तुम्ही सांगा ना तुम्हाला काय बातमी लावायची लावा, माझी हरकत नाही. हा बघा, मी माहिती घ्या तुम्ही होता म्हणून त्या प्रकरणात दादा तुम्हाला फोन केला, कारण का उद्या तुम्ही माझ्यावर अलिगेशन करू शकता. एक मिनिट तुम्ही थांबा, तुम्ही अनालिसिस कसं करू शकता माझ्यावर फोनवर? फोनवर अनालिसिसचा संबंध नाही आहे, हा आर्ग्युमेंटचा संबंध येतो. ऐका ऐका, अनालिसिस म्हणजे काय आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय यात फरक आहे? ऐका, आयएएस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर मी तुम्हाला माहिती देऊ का परत? हे बघा, मी बातमी लावते, काम करणाऱ्याला तुम्ही जर असं काहीतरी करत असाल. नाही काम करणार तुम्ही? नाही आम्ही म्हणत नाही, मी म्हणत नाही. त्याच्याकडे 10 रुपये आहेत का मला सांगत यायला सार्वजनिक आहे, त्याची कामं कोणी करायची? ग्रामपंचायतीचं काम आहे ना ते. काय ग्रामपंचायतीचं काम आहे? हा मी स्वतः पैसे घालवले त्याला 25-30 लाख जवळच्या खिशातले, कोण देणार आहे आम्हाला काढून? आणि हे 10 रुपये न देता त्याचा हिशोब विचारतात, त्याची काय पद्धत कसली? विषय तो नसतो दादा, ज्या वेळेला ग्रामपंचायत आपल्या हातात येते ना, कुठलाही XYZ व्यक्ती असू द्यात, त्या ग्रामपंचायतीचं काम आहे ना त्या म्हणजे सरपंच उपसरपंच त्यांनी हे करायचं असतं ते काम. होतो मॅडम, सगळ्या चौकशा झाल्यात आणि तुम्हाला वाटतं माझ्याकडे सगळे निकाल आहेत आलं लक्षात, तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो सगळीकडे टाकतो, त्याचा काय मला टाकून उपयोग नाही. आज मला तुमचं आलं लक्षात, तर मी आता म्हणजे आपण फायदा दावा दाखल करणार, माझा पोरगा आहे तुमच्या चॅनलवर पण करेल. काय संबंध? लक्षात घ्या, काय संबंध? तुम्ही बातमी मग करा, बातमी बातमी मी करणारच नाही. एवढं बातमी जर केली हे बघा, ऐका ऐका, तुम्ही मला धमकी देऊ नका, याचा अर्थ तुम्ही रीत सर धमकी माझ्या चौकशी झालं, तुम्ही फोनवर मला विचारायलाच नाही पाहिजे. मग तुम्ही गावात नाहीये म्हटल्यावर साहेब, तुम्हाला फोनवरच विचारणार मी. आणि तुमच्या माहितीसाठी ऐका ऐका, तुमच्या माहितीसाठी मी सरपंच मॅडमला सुद्धा फोन लावलाय, फोनवरच बोलले त्यांच्याशी मी. तुम्हाला घरी नाहीये, ऐका, त्या बाहेर गेलेल्या आहेत, त्यांच्या मुलगी काय मला म्हटली म्हणलं ना, तर तुम्ही आता अचानक फोनवर हे करता, मी येतो की तुमच्याकडे भेटायला म्हणलं ना तुम्हाला, मग नंतर ना तुमची बातमी लावू आपण. मी तर नाही म्हणलं तेव्हा नाही लावायची तुमची बातमी, तुम्ही लगेच म्हणतो. ऐका ऐका, माझं म्हणणं ऐका, माझे डॉक्युमेंट ऐका, नंतर हे करा ना. तुम्ही आता फोन करा लगेच या म्हणलं, मी काम सोडून येऊ का? तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम केलं, मला सांगायचं होतं तुमच्यापर्यंत, निरोप पोहोचवायचा होता. ढालेवाडीत मी आली, मी बातमी करते. ऐका, मी तुम्हाला एक सांगतो की मी माझ्या जवळची डॉक्युमेंट तुम्हाला देतो. हा तुमची नंतर ना बातमी करू ना, मग काय प्रॉब्लेम? एक दिवस मला वेळ दिला तर मी ती देईल, तुम्ही अर्जंट. चालेल चालेल, काही हरकत नाही. पण एक मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका ना, तुम्ही तुमची बातमी लावू शकतात, ते त्यांची बातमी लावू शकतात, पण हे चुकीचं आहे का? तुम्ही लगेचच अनालिसिस न करता तुम्ही म्हणताय की मी तुमच्यावर कंप्लेंट दाखल करेल. इतके दिवस मला सांगा, सगळ्यांनी केले ना त्याच्यावर, आता तुमच्याकडे आलेत म्हणजे काय? अच्छा, किती बातम्या लावल्या त्यांनी? पेपर बाजी झाली, त्याला झाली 6 वर्ष. हा आलं का लक्षात? 6 वर्ष झाले. काम निकृष्ट, राज्य गुणवत्ता नियंत्रक जे असतो निरीक्षक, त्यांनी सुद्धा 2 वेळा त्यांनी चौकशी केली, त्यांनी अजूनही ते रस्ते तिथेच आहे तुमच्या समोर, तुम्ही जाऊन या की तिथे. उगाच काहीतरी फालतूगिरी करतात हे लोक. आणि काल त्याला तुमच्याकडे आणता तो फरार केला म्हणला, त्यांनी मला किडनॅप केलं, असं केलं तसं केलं, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जरा इतर पत्रकार आहेत जेजुरीत, त्यांच्याकडून आमच्या विषयी माहिती घ्या, असं डायरेक्ट नका नाही करू. मी तुमच्यावर डायरेक्ट कुठं काय केलंय? अटॅक करायचं जमत नाही आपल्याला डायरेक्ट. मी काय, त्यांनी मला सांगितलं म्हणून मी बातमीला आले. अपोजिट माझं काम असतं अनालिसिस करणं त्या बातमीमध्ये, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. मी सरपंच बाईंना पण फोन केलाय. त्यांना करा माझा विषय, मी बघा, मी तर त्याच्यात कुठंच नाही, तुम्हाला माहिती सांगतो. उपसरपंच होता ना त्यावेळेला तुम्ही? सरपंच जरी होतो तरी सुद्धा मी कुठंच नाहीये,
तुम्ही म्हणताय ना मी 30-35 लाख रुपये स्वतः पत्र खर्च केला, तुम्ही त्या प्रकरणात नव्हता तर 30-35 लाख रुपये तुम्ही खर्च केला का? ऐका ऐका हे बघा, तुम्ही असं जर ताणत राहिला ना दादा तर कुठेही प्रकरण हे होणार नाही, मिटणार नाही. आमच्यावरती ऑर्डर करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. आम्ही एक समाजाचा चौथा स्तंभ आहोत, त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने बातम्या करतो. तुम्ही कत्राय देताय, मी पुढे उपसरपंच होता दादा. तुम्ही माझ्या ऑफिसला या, तुमच्या विरुद्ध अशी अशी कागदपत्रे. अहो मी तुमच्या ऑफिसला, ऐका ना ऐका ना ऐका ना, मी तुमच्या ऑफिसला येण्यापेक्षा मी ढालेवाडीत आली ना. मग आम्ही काय विकास कामं केले त्याची एखादी चांगली कामं द्या ना प्रश्न लावू ना. तुम्ही सांगा ना त्यावेळेची विकास कामं हे केल्यात. आमचं गाव जिल्ह्यात राज्यात माहितीये की मला, मला माहिती माहितीये मला काय नाही. मी तुम्हाला ते पुरावे देतो, तोपर्यंत बातमी माझ्या विरुद्ध किंवा माझ्याकडे आता बातमी आली, विषय संपला. मी बातमी लावणार म्हणजे लावणार. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही जर ढालेवाडीमध्ये एक मिनिट ऐकून घ्यायचं शिका, जरा थोडं एक मिनिट ऐकून घ्यायचं शिका. तुम्ही ढालेवाडीत जर असाल तर तुम्ही इथं या असं मी तुम्हाला म्हटलंय. काय संबंध, मी आता इथं मांडकी ते लक्षात घ्या. मग तुम्ही मला कधी भेटणार आहात तुमची बातमी लावायला? अपोजिटचं म्हणणं पाहिजे की नाही मला त्याच्यामध्ये? तुम्हाला काय म्हणजे, तुम्ही काय कोण एसपी वगैरे का? लगेच घ्यायचं पाहिजे 10 मिनिटात असं का असतं का? मी म्हटलंच नाही तुम्हाला 10 मिनिटात या. ऐका, शेवटचे शब्द आहे तुम्हाला माझे. हे आपला रेकॉर्डिंग किती मिनिटाचं झालंय? रेकॉर्डिंग 11:30 आहे. असं यातला एकही शब्द न कट करता अशा जास्त 11 मिनिटाची बातमी दुसरी लागते लगेच. ही बातमी लागल्याच्या नंतर सेकंड बातमी हीच लागणार. ढालेवाडीचे तत्कालीन उपसरपंच संभाजी काळाणे यांनी बोलत असताना जनहितच्या मुख्य संपादक यांना सांगितले होते की शिवतारे बप्पू यांनी त्या व्यक्तीला दुसऱ्या उपोषणाच्या टायमिंगला पोलिसांना सांगून उचलायला सांगितले, तेव्हा मुख्य संपादक सुनीता कसबे यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बातचीत केली आहे. ऐकूयात विजय शिवतारे काय म्हणतायत ते. बापू कैलास काळाणे नाहीत का ढालेवाडीचे? हो. कोण? मुरली तर काळाणे नाही का? त्यांच्या घरी आहे मी आता सध्या. बर, त्यांनी पण तुम्हाला फोन केला होता. हो, जरा मीटिंग मध्ये होतो. ऐका ना, त्यावेळेला कैलास काळाणे ते बसले ते उपोषणला, किती साली? 2017 त्यांच्या त्या ढालेवाडीच्या प्रोग्राम मध्ये पंचायत समिती समोर त्यावेळेला तो संभाजी काळाणे काय सांगतात आता की बापूच म्हणले होते दुसऱ्या उपोषणाला बसल्याच्या नंतर न की ह्या लोकांना उचलून घेऊन जा. नाही नाही, काय कोणी आपलं खोटं बोलतात खाले नालाय. मग आता ते आता त्याचं बाईट घेतलंय. ऐका ना, ऐका ना बापू, सगळीकडे काय काम चाललंय, खोटं बोलायचं आणि लोकांना भ्रमित करायचं, बाकी काय नाही. हो, आता मी काय केलंय माहितीये का? त्या प्रकरणामध्ये त्यांना विचारायचं होतं, कारण त्यावेळेला उपसरपंच ते होते. त्यांनी जो काय जो काय भ्रष्टाचार झालाय तो आता आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून लावतोय आतापर्यंत. एकदम जोरदार करा. हो, नक्कीच बापू. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? स्वतः मी तर म्हणतो संजय जगतापांचा कार्यकर्ता आहे, पण त्यावेळेला विजय बापू शिवतारे होते कार्यरत, आणि तेव्हा विजय बापू शिवतारेंनी सांगितलं होतं की यांना उचला. म्हटलं बापूंनाच विचारावं कितपत सत्य आणि कितपत खोटं. ओके बापू, तुझं कानफाडेन म्हणजे बापूंच्या समोर बोल म्हणाव, खोटं बोलतो काहीतरी. बापू रेकॉर्डिंग लावते मी हे पण. हा, रेकॉर्डिंग लावा, रेकॉर्डिंग लावा. हो, लावते बापू. ओके ओके.